बच्चन कुटुंबीय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं चर्चांना उधाण आलंय. ऐश्वर्या अभिषेकच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यासाठी कारण ठरला एक डॉक्टर. त्याचे ऐश्वर्याबरोबरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेमकी ही व्यक्ती कोण आहे, काय चर्चा सुरू आहेत पाहूयात. बॉलिवूडमधील गोल्डन कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या संसारामध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. मात्र यामध्ये ऐश्वर्याच्या एका मित्राचं नावही ओढलं जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून ऐश्वर्याचं बच्चन कुटुंबियांनी पर्यायाने नवऱ्याशी बिनसल्याची चर्चा असून अनेक कार्यक्रमांमध्येही बच्चन कुटुंबाची सून तिची मुलगी आराध्याबरोबर एकटीच दिसून येते. संपत्तीचा वाद, वैचारिक मतभेद अशी अनेक कारणं ऐश्वर्या आणि अभिषेकमधील कथित वादाला कारणीभूत ठरत आहेत. या दोघांमधील तिसरा व्यक्ती कोण आहे असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल, तर या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर झिराक मारकर. झिराक हा ऐश्वर्याचा अत्यंत जवळचा मित्र आहे. मागील काही काळामध्ये पॅपराझींनी अनेकदा ऐश्वर्या आणि झिराक यांना एकत्र एका फ्रेममध्ये कॅप्चर केलं होतं, त्यामुळेच या दोघांमध्ये काही सुरू आहे का अशी चर्चा देखील रंगली होती. सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि झिराक संदर्भात अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. ऐश्वर्या काही दिवसांपूर्वी डॉक्टर झिराकच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहिली होती. पॅरेंटिंग इन एज ऑफ एनेक्स सिटी हे पुस्तक डॉक्टर झिराक यांनी लिहिलंय. डॉक्टर झिराक हे चाइल्ड आणि ॲडल्ट फिजिशियनिस्ट आणि सायकोथेरपिस्ट आहेत. कॉलेजपासून ऐश्वर्या आणि डॉक्टर झिराक एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या सगळ्या चर्चांमुळे अभिषेक आणि ऐश्वर्याचं एकत्र दिसणं देखील कमी झालंय. त्यामुळे ऐश्वर्या अभिषेक संदर्भात या दोघात तिसरा चर्चा केवळ अफवाच असल्याची दाट शक्यता असली तरी या संदर्भात अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाहीये. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.